thing that we want to have one element which will not absorb any motion or force which is applied on it. And that part is called as link. Now, this link is not only sufficient to what we can say to form a mechanism. Only one link cannot form a mechanism. It requires several links. How many links are required? That we can find out with the help of formulae, that is Pushback's criteria. That criteria has been discovered by means of Pushback, is one of the French engineer who has discovered it. And he has given how many links are required, how many pairs are required, joints are required to form a mechanism. But behind all this, the main element is the link. Now, just we are going to see next part, what are the types of these links? First of all, we'll say that there are rigid links. Later on, we'll see the flexible links and fluid links. But basically, if we are going to consider only rigid link, so what I will do, okay, this I'll move here. So first we are going to see, now we have understood the link is important. I will see what are the types of link. One more thing, again I will repeat it. Link म्हणजे काय की एक असा इलेमेंट जो स्वतः फोर्स ऍब्झॉर्ब करत नाही किंवा त्याच्यावर अप्लाय केलेले मोशन पण ऍब्झॉर्ब करत नाही. ऍज इट इज, ती एका एंड पासून दुसऱ्या एंडला ट्रान्सफर करतो. फॉर एक्झाम्पल, आपण पॅडलवर अप्लाय केलेला फोर्स, इथे अप्लाय केलेला फोर्स ऍज इट इज त्याने ऍक्सलला दिला. ह्या ऍक्सलनं काय केलं की ऍज इट इज तो ह्या पेरिफेरीला दिला. त्या पेरिफेरीवरनं आपण इथे स्प्रॉकेट तयार केले, त्याच्यामुळं त्याच्यात चेन अडकवले, त्यानं ऍज इट इज त्या चेनला मोशन ट्रान्समिट केली. ऍज इट इज नाही, इथं मॉडिफाय केली, इथं रोटरी मोशनची लिनियर मोशन मध्ये कन्वर्जन केलं. ती लिनियर मोशन ऍज इट इज, इट इज ट्रान्समिटेड टू द सेकंड हब. आणि ह्या हबनं काय केलं, म्हणजे ह्या दोन्हीच्या कॉम्बिनेशनना ही लिनियर मोशन परत एकदा रोटरी मोशन मध्ये कन्वर्ट केली, ऍब्झॉर्ब केली नाही त्याच्यामध्ये कुठलीच. आणि ती रोटरी मोशन आपण ह्या व्हीलला दिली, आणि ह्या व्हीलनं काय केलं, ग्राउंडच्या मदतीनं त्या रोटरी मोशनचं लिनियर मोशन मध्ये कन्वर्जन केलं, जेणेकरून त्यावर बसणारा कोणीही जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट पुढे लिनियर मूव्ह झाला, 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 10 किलोमीटर, राईट. तर ह्यातल्या प्रत्येक इलेमेंटनं आपण असं कन्सिडर करतोय, नो डाऊट. मागाशी कुणीतरी म्हटलं होतं की सर फ्रिक्शन नसेल तर, ओके, तर हा फ्रिक्शन हा इलेमेंट आहेच. फ्रिक्शन विल बी प्रेझेंट देअर, इट विल ऍब्झॉर्ब सम मोशन ॲज वेल ॲज फोर्स ऑल्सो. बट टू अंडरस्टँड ऑल दिस थिंग्स वी आर डुईंग लॉट मेनी ॲझम्पशन्स, दॅट हिअर ऑल्सो विल मेक वन ॲझम्पशन दॅट फ्रिक्शन इज निग्लेक्टेड. सो इफ द फ्रिक्शन इज निग्लेक्टेड देन फोर्स विल नॉट गेट ॲब्झॉर्ब दॅट वी आर गोइंग टू कन्सिडर. मोशन विल ऑल्सो नॉट गेट ॲब्झॉर्ब दॅट वी आर गोइंग टू कन्सिडर. मग असा एक पार्ट ज्याच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन शून्य असते, त्या सगळ्या एकत्रित झालेल्या पार्ट किंवा त्या इलेमेंट त्याला आपण लिंक म्हणू, जो त्याच्यावर एका ठिकाणी अप्लाय केलेली किंवा एका एंडला अप्लाय केलेला फोर्स अँड मोशन ट्रान्समिट टू द अदर एंड विदाउट ऍब्झॉर्बिंग. ओके, मग ह्या लिंकचे आपण जे दोन टाईप बघितले, तीन टाईप बघितोय. रिजिड लिंक, रिजिड लिंक इज नथिंग बट द लिंक विच विल नॉट हॅव एनी डिफ्लेक्शन under the application of force. Okay, so the links which are made up, like we can take example of paddle, we can take example of big sprocket of bicycle, we can take example of small sprocket of that bicycle, even tire, forks and rim. Okay, these are all examples of rigid link. Somebody has told me that crank is also example of rigid link. So all that are rigid link, no doubt that if you are going to apply much more higher force on it, it will get deflected. Under the application of that high force, which will not get sustained by that link, it will break. That means
इट विल डिफ्लेक्ट. बट वी आर कंसिडरिंग ऑल द फोर्सेस विच आर अप्लाइड आर विद इन द इलेस्टिक लिमिट ऑफ दैट कंपोनेंट ऑफ दैट इलेमेंट. सो दैट्स वाई द लिंक विच विल नॉट गेट डिफ्लेक्ट अंडर द एप्लीकेशन ऑफ फोर्स इन एनी डायरेक्शन दैट इज कॉल्ड एज रिजिड लिंक. दैट इज हियर वी कैन टेक एग्जाम्पल. Suppose we are going to have this part where we have connected this this is one end and this is other end. There are two holes at each end of this one element link, we can say. And if suppose we connect here a bullet and here if we connect the load, okay, then this force which is applied by means of bullet will be transmitted as it is up to the load which is we want to carry. It will not get deflected. So this is going to become one link. And if it is made up of steel or wood, it will become a rigid link. Okay. Next, flexible link. Now, how it is possible to have the flexible link? One can ask this question. So, if you are saying that it should not absorb any force, it should not absorb any motion, then how it is possible to have flexible link? Can you give any example of flexible link? Just we are going to stop after this. Any chain. Example of chain, right? In previous example of bicycle, we have seen that chain. If you are going to pull that chain, whether it is going to get deflect? Chain जर आपण ताणली तर ती डिफ्लेक्ट होते का आपल्या हातासो आपण ह्युमन एफर्ट अप्लाय करू त्याच्यावर. किंवा एखादी दोरी घेतली ती दोरी जर तुम्ही ताणली तर ती डिफ्लेक्ट होते का अंडर द व्हॉट वी कॅन से इलॅस्टिक लिमिट. आपण बहुतेक सगळे शेतकऱ्याची मुलं आहोत. दोरी हा कन्सेप्ट आपल्याला काही नवीन नाही. ज्यांच्यासाठी असेल आय एम सॉरी फॉर देम. वैरणाला दोरी वापरतो, गाडी वडाला दोरी वापरतो. ती दोरी जर आपण ताणली तर ती डिफ्लेक्ट होत नाही. म्हणजे एका एंडचा फोर्स ऍज इट इज. आपण समजा दोन एक गाडी खराब झाली दुसरी गाडी जर ओढायची असेल त्यांना तर दोरी वापरतो, रोप वापरतो. ओके, खूप पूर्वी त्याला एटक म्हटलं जायचं. आता तो वर्ड मला माहिती नाही किती यूज मध्ये. जाड दोरी असली त्याला ती दोरी ज्यावेळेला पुल केली जाते किंवा चेन ज्यावेळेला पुल केली जाते इट विल ऍक्ट ऍज अ रिजिड लिंक. पण ज्यावेळेला ती पुश केली जाते इट विल बिकम फ्लेक्झिबल. फॉर एक्झाम्पल वी कॅन से अगेन एक्झाम्पल ऑफ बेल्ट. बेल्ट व्हेन इट इज पुल्ड इट इज गोइंग टू बिकम अ लिंक, रिजिड लिंक टाइप दॅट इज ट्रान्समिटिंग फोर्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, ट्रान्समिटिंग मोशन फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. इट इज गोइंग टू बिकम अ रिजिड लिंक. बट व्हेन इट इज पुश्ड इट इज गोइंग टू बिकम अ फ्लेक्झिबल. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज फ्लेक्झिबल लिंक. Okay, for example, chain, ropes, wires. Okay, these are the examples of flexible links. And last one is fluid link. Fluid link is nothing but, for example, hydraulic brakes. In case of hydraulic brake, you are going to apply force at one place, but it will get transmitted to the other end. In between that, only fluid is present. That is again constrained fluid. ते जर फ्लुइड एखाद्या पाईप मध्ये असेल तरच आपल्याला हे पॉसिबल आहे की एका एंडला आपण फोर्स अप्लाय केला तर ऍज इट इज दुसऱ्या एंडला ट्रान्समिट केला जातो. ओके, ते पण कन्स्ट्रेंट मध्ये असेल तर, पाईप मध्ये असेल तर त्याला आपण म्हणतो फ्लुइड लिंक. इन दॅट केस ऑल्सो फोर्स अँड मोशन इज ट्रान्समिटेड फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. ओके.
Do you have any question up till now? We'll stop here today. If you have any query, question, you are free to ask. Hurry up.